नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात वत्स गुलमलाई। पाहूयात 2 ऑगस्ट रोजीच्या वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट वाशिम या सदरामध्ये। मानोरा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मानोरा ते जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय वाशिम असा 70 किलोमीटर प्रवास करत बाईकद्वारे धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोर्चेकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले। दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यवतमाळ येथील स्मशानभूमीत कोरोना काळात हिंदू मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करणाऱ्या अब्दुल जब्बार आणि शेख अहमद या 2 मुस्लिम तरुणांचा वाशिम येथे सत्कार करण्यात आला। दरम्यान माणूस की जिंदाबाद या उपक्रमांतर्गत वाशिम येथील शंभूराजे व मराठा सेवा संघ या व्हॉट्सअप समूहाने संकलित केलेली 50,000 रुपयांची आर्थिक मदत जिल्हाधिकारी षण्मुख राजन यास यांच्या हस्ते या कोरोना योद्धा तरुणांना देण्यात आली। मानोरा तालुक्यातील भवानी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र डोंगरगाव या गावाला येजा करण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांना येजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते। तसेच हा रस्ता निर्माण करण्यात यावा या ग्रामवासियांच्या प्रलंबित मागणीसाठी महिला पुरुष नागरिकांना सोबत घेऊन आज 2 ऑगस्ट रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेने मंगरुळपीर ते मानोरा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या ठेवून रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। रहदारीचे नियम बाल मनावर बिंबवले गेल्यास भविष्यात अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते, याकरिता वाशिम येथील वाहतूक शाखेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। आसपासच्या गावातून वाशिम येथे शाळा कॉलेज निमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नंदकिशोर भडके यांच्याकडून विद्यार्थ्यांना रहदारीच्या नियमासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे। दरम्यान वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे पालक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे। या बाजूला घ्या, बाजूला घ्या मुलं, असे वाशिम तालुक्यातील वारा जहागीर येथील बृहत लघु पाटबंधारे योजना अर्थात संगमेश्वर जल प्रकल्प 100% भरला असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। दरवर्षी हा प्रकल्प 100% भरत असून येथून वाहणाऱ्या सांडव्यावर पर्यटक गर्दी करीत आहेत। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एक बुर्जी प्रकल्प 100% भरला असून निसर्गातून निघणाऱ्या सांडव्यामुळे धरणाच्या बाजूला वाहणाऱ्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे। दरम्यान पर्यटन स्थळे बंद असतानाही सुट्टीच्या दिवशी वाशिमकर मात्र या धबधब्यावर गर्दी करताना दिसत आहे। वाशिम जिल्ह्याच्या शेलू बाजार परिसरात विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या एका घुबड पक्ष्यावर शेलू बाजार येथील सतीश गावंडे व सौरभ इंगोले या पक्षी मित्रांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सलग 2 दिवस प्रथम उपचार केले। 2 दिवसानंतर आता हा घुबड पक्षी जखमीतून सावरत असून लवकरच पक्ष्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। आता पाहूयात वाशिम जिल्ह्यातील
आजची कोरोना स्थिती। आज 2 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात 5 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर आज 4 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। दरम्यान आज एकाही मृत्यूची पोर्टलवर नोंद झाली नाही। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुलमा लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। पाहत रहा वत्स गुलमा लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।